त्याच या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत परीक्षेमध्ये भारत या आपल्या देशावर विचारले गेलेले आतापर्यंत विचारले गेलेले अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि सोबतच तुम्ही व्हिडिओ तर बघता पण लाईक करायला विसरता तर त्यामुळं असं करू नका लाईक करत जा कारण येणारे बाकीचे व्हिडिओ जे तुमच्यापर्यंत पोहोचतील याचं पी डी एफ जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी पेस्ट केलं आहे बट उत्तरासाठी तुम्हाला व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे बघा तुमच्याकडे प्रश्नच तुम्हाला पी डी सापडून जातील बट उत्तरासाठी थोडं कॉन्सन्ट्रेट करा ओके okay, चला बघा पहिला प्रश्न भारतात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कोणत्या राज्यात आढळते आता सर्वात महत्त्वाचं घनता म्हणजे काय तर भारतामध्ये आपल्या जमिनीचा जर विचार केला म्हणजे क्षेत्रफळाचा जर विचार केला तर त्या क्षेत्रफळाचा विचार करताना लोकसंख्या ही कोणत्या राज्याची जास्त आहे म्हणजे कोणत्या राज्यात जास्त लोकं राहतात म्हणजे कमी जागेमध्ये जास्त लोकं कोणत्या राज्यामध्ये राहतात आपल्याकडे पर्याय आहे केरळ महाराष्ट्र गुजरात की कर्नाटक तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो केरळ केरळ हे जे राज्य आहे तर या राज्याची घनता लोकसंख्येची घनता ही सर्वात जास्त चला बघूया नंबर दोन जगातील एकूण लोकसंख्यापैकी जा जागा, जागा लोक हे भारतामध्ये राहतात म्हणजे जी जगातली एकूण लक लोकसंख्या आहे तर त्यातले किती पर्सेंट लोक हे भारतामध्ये राहतात जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी आणि याचं योग्य उत्तर आहे सोळा टक्के लोक म्हणजेच जर आपण शंभर लोकं पकडले तर शंभरपैकी सोळा लोकं हे भारतात राहतात आणि बाकीचे उरलेले जे लोक आहेत तर ते इतर देशांमध्ये दे राहतात ओके चला आता जनगणना दर रिकामी जागा वर्षांनी होते आता जनगणना म्हणजे काय तर आपले आपण जे मो मोजणी करतो लोकसंख्येची मोजणी तर ती दर किती वर्षांनी होते आणि आपल्याकडे जे पर्याय असणार आहे तर ते पर्याय असे काही येत आपल्यासमोर बघू शकता तुम्हीसुद्धा दोन पाच दहा की आठ म्हणजे तुमच्या गावामध्ये सुद्धा लोकसंख्या म्हणजे जनगणना होत असते बघा आपले जे जिल्हा परिषदचे जे कर्मचारी असतात जे आपले शिक्षण लो, लोक असतात तर ते तुमच्या घरी येऊन ती जनगणना करत असतात हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे ओके तर ही दर किती वर्षांनी होते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर हे तुम्हाला सुद्धा माहिती असायला पाहिजे की हा जो प्रश्न आहे तर हा सध्या आपला तीन नंबरचा प्रश्न सुरू आहे आणि दर दहा वर्षांनी ही जनगणना लाईकवर क्लिक करायला विसरू नका मी परत परत का सांगतोय कारण बाकीचे जे येणारे व्हिडिओज आहेत ना तर ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतात ओके एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव हे वर्ष आता सध्या सुरू आहे दोन हजार वीस आणि आपण थोडं जर मागं गेलो आपण एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणवीसशे कितीपर्यंत जायचं आपल्याला एक्क्याण्णवपर्यंत म्हणजे हे दहा वर्षाचा कालखंड या पूर्ण दहा वर्षाचा तर या दशकामध्ये दशक म्हणजे या दहा वर्षामध्ये लोकसंख्या वृद्धी दर इरिकामी जागा इतका होता म्हणजे लोकसंख्या किती प्रमाणात वाढली होती किती टक्के वाढली होती तर मित्रांनो या दरम्यान जी लोकसंख्या वाढलेली होती तर ती दोन पॉईंट एक टक्का एवढी वाढलेली होती आता सहावा प्रश्न घेऊया जास्त वेळ वायानं घालावताना मी लवकर लवकर प्रश्न घेतोय चला बघा भारतात लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आता भारतामध्ये कमी घनता म्हणजे लोकसंख्या कमी आहे म्हणजे त्या जागेच्या तुलनेमध्ये त्या राज्याची लोकसंख्या कमी आहे मग असं राज्य नेमकं कोणतं बघा हिमाचल प्रदेश ओके आणि त्या चौरस किलोमीटरमध्ये ती लोकसंख्या मोजली जाते बघा आता सातवा प्रश्न नंबर सेवन, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना रिकामी जागामध्ये करण्यात आली आता भारत स्वतंत्र झाला हे आपल्याला माहिती आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आणि अगोदर आपण पारतंत्र्यात होतो मग स्वतंत्र भारताची जी जनगणना आहे म्हणजे जी लोकसंख्येची मोजणी आहे तर ती कोणत्या वर्षी नेमकी करण्यात आली तर योग्य उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णव एक्कावन्नमध्ये ही करण्यात आलेली होती कारण आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळालं पण आपण जे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केलं तर ते एकोणीसशे सत्तेचाळीस हे वर्ष नव्हतं ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे एकदा मला कमेंटमध्ये नाही पुढचा प्रश्न म्हणजे आठवा भारतात सर्वात कमी साक्षरता रिकाम्या जागा राज राज्यात आढळते आता अगोदर मी तुम्हाला सांगितलं की सर्वात जास्त साक्षरता तर केरळमध्ये आता कमी कमी साक्षरता म्हणजे कमी शिकलेले लोक तर म्हणजे साक्षरता म्हणजे निरक्षर लोक जास्त आहेत त्या राज्यामध्ये तर असं कोणतं राज्य आहे तर ते राज्य आहे मित्रांनो बिहार बिहारमध्ये थोडी कमी साक्षरता आहे ओके आता जर वृद्धी दर दोन टक्के राहिला तर लोकसंख्या दुप्पट होते तर याला नेमकं किती वर्ष लागतील वृद्धी दर दोन टक्के बघा वृद्धीचा दर किती टक्के दोन टक्के म्हणजे शंभराला दोन टक्के वाढतील म्हणजे दोन लोकं वाढतील शंभर लोकांपैकी दोन टक्के वाढतील तर मग आता दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील तर याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर याचं उत्तर येतं मित्रांनो पस्तीस हे जे आहे ना हे पस्तीसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके आणि हा असा प्रश्न विचारलेला आहे नऊमध्ये भारतातील मोठ्या शहरांची संख्या किती झाली होती म्हणजे किती होती कोणत्या वर्षी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एक्क्याण्णवचा विचार करतोय सध्या आणि हे असे मागचे प्रश्न येऊ शकतात मग आता ते भारतामध्ये मोठे शहर जे आहे तर तेवीस होते किंवा एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये आणि आता सध्या स्थिती बदललेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि प्रश्न जर असा आला तर ते तेवीस शहरं होती मोठी जेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तसं शहर आता भरपूर आहे भारतात मध्ये पण एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये तेवीस मोठी शहरं होती एकोणीसशे मध्ये जनगणनेनुसार स्त्रियांची साक्षरता किती आता स्त्रियांची साक्षरता म्हणजे काय तर फक्त स्त्रिया मोजल्या गेल्या आणि त्यांची साक्षरता काढली तर किती टक्के होती म्हणजे मित्रांनो यामध्ये जे पर्याय दिलेले आहे तर या पर्यायापैकी एकोणचाळीस पॉईंट एकोणतीस टक्के एवढी साक्षरता होती कोणत्या वर्षी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ओके स्पर्धा परीक्षा सर्व एम पी एस सीच्या सर्व परीक्षा सरळ सेवा एन टी एस एन एन एम एस सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये भारतावर आधारित जे काय प्रश्न विचारले जातात तर ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय बारा नंबरचा प्रश्न नंबर बारा लोकसंख्या ही साधन संपत्ती बनण्यासाठी तिची रिकामी जागा जास्त असावी लागते आता गुणवत्ता आता हे ना नंबर एकचा पर्याय गुणवत्ता पाहिजे नंतर संख्यात्मकता आणि उपयुक्तता का यापैकी कोणतेच नाही तर योग्य पर्याय आहे की गुणवत्ता पाहिजे फक्त लोकसंख्या वाढून फायदा नाही लोक शिकले पाहिजे कोणी इंजिनियर झालं पाहिजे कोणी डॉक्टर झालं पाहिजे कोणी सायंटिस्ट झालं पाहिजे गुणवत्ता पाहिजे तर तेव्हा आपली प्रगती होईल आहे का नाही तर त्यामुळे गुणवत्ता असायला पाहिजे फक् तर रिकामी जागा ही लोकसंख्या ही प्रगतीच्या मार्गातील अडथळा आहे आता कोणती लोकसंख्या हे तुम्हीसुद्धा सांगू शकता अधिक लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या कमी लोकसंख्या का अतिशय कमी लोकसंख्या म्हणजे प्रगती प्रगतीसाठी अडथळा काय निर्माण करू शकतं अधिक लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या जर का वाढली तर प्रगती साहजिकच कमी होणार आहे कारण ज्या सोयीसुविधा पुराव्या लागतील त्या जास्त पुराव्या लागतील त्यामुळं प्रगती कमी होईल चौदा नंबरचा प्रश्न पुरुषांची संख्या व स्त्रियांची संख्या संख्या आहे तर याला काय म्हणायचं नेमकं तर चौदा नंबरचा प्रश्न आपण पाहतोय आणि याचं अचूक जे उत्तर आहे तर ते आहे गुणोत्तरास लिंग गुणोत्तर असे म्हणतात या प्रश्नाचं उत्तर ओके जगामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे कशामध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता ही कमी आहे पंधरा नंबरचा प्रश्न आहे तर राजस्थान तुम्हाला निवडायचं आहे ओके तर हे असे प्रश्न आहे मित्रांनो नक्कीच आता हे सगळे पंचवीस प्रश्न आहेत तर बाकीच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ती तर आपण बघूयाच सोबतच जर तुम्ही नवीन असाल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आपण कितवा प्रश्न बघतोय सध्या तर सोळावा लोकसंख्येतील जलदवाढीमुळे रिकामी जागा वर प्रचंड ताण पडला आहे आता लोकसंख्या जर का जलद वाढली तर ता कशावर ताण पडू शकतो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे कशावर तर साधन संपत्ती म्हणजे आपण जे काय उपयोग करतो आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा तर त्याच्यावर तणाव निर्माण होऊ शकतो लोकसंख्या सतरा नंबरचा प्रश्न पंधरा ते साठ वर्ष वयोगटाला रिकामी जागा लोकसंख्या म्हणतात पंधरा ते साठ वर्ष आता सध्या तुमचं वय जर का पंधरा वर्षाच्या वर येत असेल पंधरा ते साठ वर्षाच्या दरम्यान जर तुम्ही असाल तर नेमकी तुमचं कोणत्या प्र आता हे लोकसंख्येचे प्रकार आहे सगळे तर ही परावलंबी आहे का वाढती लोकसंख्या आहे का तर याला म्हणायचं आहे कार्य प्र, प्र प्रवन लोकसंख्या म्हणजे कार्य करणारे लोक थोडक्यात काय तर हे कमवून खाऊ शकतात ओके देशाच्या प्रगतीला हे नंतर एकोणीस नंबरचा प्रश्न भारतातील लोकसंख्येपैकी रिकामी जागा भाग हा केवळ शेतीवर आधारित आहे आता भारत हा कृषीप्रधान देश हे आपल्याला पण माहिती आहे मग भारतात जी एकूण लोकसंख्या आहे तर किती भाग हा शेतीवर अवलंबून आहे तर उत्तर आहे छेद तीन म्हणजे दोनास तीन एवढा भाग जो आहे तर हा शेतीवर अवलंबून आहे दोनशे तीन ओके